हॅलो फ्रेंड्स, मी संगीता प्रदीप जाधव, SGM कॉलेज, कराड. आपला आजचा जो टॉपिक आहे, नवीन टॉपिक आहे, एक्सचेंज ऑफ कॅश, म्हणजेच कॅशची अदलाबदल. तर आता मध्यंतरी जो काही आपण नोटाबदलीचं जे काही आलेलं होतं 2018-19 तर ही नोटांची अदलाबदल केली गेली. नोटाबंदीचं जे काही वारं वाहिलं ते आपण सर्वांनी अनुभव घेतलेला होता. आणि ही जी नोटाबंदी करण्याचं कारण पण काय होतं किंवा काय असावं याचा बराचसा उहापोह झालेला होता त्या काळामध्ये. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये ह्या नोटांची जी बंदी आली होती, आधीच्या ज्या काही नोटांचं उत्पादन केलेलं होतं त्या पूर्णपणे बंद केल्या गेल्या. आणि त्याच्या जागेवरती आता नवीन नोटा आता आलेल्या आहेत. म्हणजेच पूर्वीच्या नोटा जर आपल्याकडे आत्ता असतील तर त्या आता चलनामध्ये घेतल्या जाणार नाहीत किंवा त्या चलनामध्ये आता चालणार नाहीत. तर हे असं का केलं जातं किंवा अशी करण्याची सरकारला गरज का पडते, रिझर्व्ह बँकेला गरज का पडते? तर काही वेळेस जो काही साठा करून ठेवलेला आहे, जो काही काळा पैसा आहे, तो पैसा साठा करून ठेवलेला आहे, तो बाहेर काढण्यासाठी अशा पद्धतीच्या काही धोरणात्मक निर्णय सरकारला घ्यावे लागतात. तर हा झाला भाग आपला नोटांशी संबंधित होता, म्हणून मी तो नोटाबंदींचा थोडासा इथे चर्चा केलेली होती. तर खऱ्या नोटांचा अर्थ काय आहे आपण बघूया. खऱ्या नोटांचा अर्थ जे आता आपल्याजवळ थोडेफार ज्या काही नोटा शिल्लक आहेत आता सध्या, त्या आहेत आपल्याकडे खऱ्या नोटा. कारण त्या आपण स्वतः उत्पादन त्याचं करत नाही, कुठेही त्याच्या प्रिंट वगैरे काढून आपण त्या नोटा उत्पादित करत नाही. कारण फक्त नोटा तयार करण्याचं रिझर्व्ह बँकेलाच फक्त अधिकार आहेत. म्हणजेच खऱ्या चलनी नोटा किंवा नाणी देशाच्या चलन प्राधिकरणाने जारी केलेल्या आहेत. भारतामध्ये रुपयाचे एक नोट भारताचे सचिव वित्त मंत्रालयाने त्याची स्वाक्षरी घेऊन जारी केली जाते. नंतर इतर नोटांवर असलेल्या मूल्यांकनास बँक नोट्स असे म्हणतात. RBI गव्हर्नरच्या स्वाक्षरीसह, RBI गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आता कोण आहेत? उर्जित पटेल. जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवा की आताचे गव्हर्नर कोण आहेत? उर्जित पटेल. तर या RBI गव्हर्नरांची स्वाक्षरी असलेल्या ज्या काही नोटा आता उपलब्ध आहेत त्या आहेत खऱ्या नोटा आहेत. आणि या नोटेची रचना किंवा इतर तपशील भारताच्या राजपत्रात अधिसूचित केले जातात. कशामध्ये सूचित केले जातात? राजपत्रामध्ये अधिसूचित केले जातात. आणि भारतीय चलन हे काय आहे? रुपी आहे. आणि त्याचा जो मार्क आहे तो अशा पद्धतीचा मार्क त्यांनी, किंवा त्याला आपण प्रतीक म्हणूया, हे जे आहे ते प्रतीक आहे. हा जो चौकोन आणि त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलेलं आहे हे प्रतीक आहे. आता खऱ्या नोट्याची वैशिष्ट्ये जर बघायची झाली तर ती काय आहे ती आपण बघूया. खऱ्या नोट्याची वैशिष्ट्ये, हवं तर तुम्ही थोडीशी समोर एखादी नोट ठेवली तरी चालेल. पहिलं आहे पेपर.
आता या नोटांसाठी जो काही पेपर वापरलेला असतो तो अतिशय उत्कृष्ट प्रतीचा पेपर असतो आणि जेव्हा तो नवीन असतो तेव्हा तेथील आर्द्र वातावरण आणि अभिसरणाने नोट खराब होणार नाही याची काळजी घेतलेली असते. म्हणजे तो पेपर जो आहे तो खूप वर्षानुवर्षे टिकणारा पेपर असतो. म्हणजे हा पेपर कुठेही सहजासहजी आपल्याला उपलब्ध होत नाही. हा पेपर मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक परवानगी घेते, रिझर्व्ह बँकेची परवानगी घेतलेली असते आणि रिझर्व्ह बँकेलाच याचे अधिकार असल्याकारणाने हा पेपर आपल्या सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होत नाही. दुसरा आहे वॉटरमार्क. दुसरा जो मुद्दा आहे तो वॉटरमार्क. म्हणजे सर्व खऱ्या नोटेच्या डाव्या हाताच्या खिडकीत महात्मा गांधीजींच्या चित्राचे वॉटरमार्क असणे आवश्यक आहे. पहा, तुम्ही जर नोट उघडून बघितली तर डाव्या हाताच्या खिडकीमध्ये महात्मा गांधीजींचं जे काही चित्र आहे ते वॉटरमार्कमध्ये आहे आणि हे वॉटरमार्क महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपल्याला शब्द कोणता लक्षात ठेवायचा आहे? वॉटरमार्क. म्हणजे हा शब्द तुम्हाला कुठे ना कुठेतरी विचारला जाऊ शकतो. तर हा जो हे जे वैशिष्ट्य आहे हे नोटेची सत्यता ठरविते. जर वॉटरमार्कचा प्रभाव कच्चा आणि प्रकाश आणि सावली प्रभावन आढळल्यास नोट संशयास्पद असली पाहिजे. म्हणजे हा जो वॉटरमार्क आहे, म्हणजे काही लोकांना आपण जेव्हा बाजारपेठेमध्ये काही वस्तू खरेदी करायला जातो आणि 500 रुपयाची नोट किंवा 1000 रुपयाची किंवा 2000ची आपण नोट दाखवतो देतो तेव्हा तो नोट असा करून बघतो, बरोबर, म्हणजे तो ती नोट खरी आहे की खोटी आहे हे तपासून बघत असतो. म्हणजे हा जो वॉटरमार्क आहे तो सहजासहजी आपल्याला लक्षात येतो. आणि जेव्हा नोटांचं जेव्हा बाजारात चलन येतं तेव्हा त्या नोटा ओळखायच्या कशा या संदर्भातली माहितीसुद्धा वेळोवेळी लोकांना दिलेली असते. म्हणून लोक ती नोट घेऊन असं प्रकाशामध्ये पाहतात. तर अशा पद्धतीच्या ही जी वॉटरमार्कची एक तपासणी जी आहे ती खऱ्या नोटेशी तुलना केल्यास नोट खरी आहे की खोटी आहे हे सहज लक्षात येतं आणि आपल्याला ही नोट ओळखण्यासुद्धा मदत होते. डाव्या बाजूच्या खिडकीतील वॉटरमार्कच्या स्थितीमध्ये थोडासा फरक असू शकतो, त्यामुळे संशय निर्माण होऊ शकतो. म्हणजे जेव्हा हे बनावट नोटा जेव्हा बाजारपेठेमध्ये आणल्या जातात तेव्हा या नोटा बाजारपेठेत आणत असताना हुबेहूब तयार करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु त्या नोटेमध्ये एक अशी उभी स्ट्रीप असते, अशी एक उभी स्ट्रीप असते त्या नोटेमध्ये. ही आपली नोट आहे आणि याच्यामध्ये RBI असं ठिकठिकाणी लिहिलेलं असतं. तुम्ही पहा, नोट घेऊन थोडंसं बारीक तीक्ष्ण असं पहा तर RBIचा उल्लेख असतो आणि ग्रीन याच्यामध्ये असतो आणि ती थोडंसं चमकत असतं. तर ते जर दिसत नसेल तर ती नोट खोटी आहे असं समजायला काही हरकत नाही. त्यालाच काय म्हटलं जातं? याला सुरक्षा धागा. यालाच काय म्हटलेलं आहे? सुरक्षा धागा म्हटलेला आहे. काही शब्द लक्षात ठेवा. हा जो सुरक्षा धागा आहे तिसरा मुद्दा आपला वैशिष्ट्यांचा येतो, सुरक्षा धागा. सुरक्षा धागा सर्व मूळ नोट्स मध्ये मग ती 5 रुपयापासून ते 2000 रुपयापर्यंतच्या नोटेंमध्ये किंवा त्यापेक्षा वरील नोटांमध्ये सुरक्षा धागा असल्याने ज्याने केवळ नोट खरी आहे की नाही हे ओळखण्यास मदत होते. त्याच्यामध्ये एक गडद रेषा ओळखली जाऊ नये म्हणून ती त्याच्यामध्ये RBI अशी अक्षरं दिलेली असतात. आणि हा जो सुरक्षा धागा आहे साधारणपणे बोटांनी देखील अनुभवला
जाऊ शकतो, म्हणजे आपण अशी नोट हातात घेतली आणि त्या नोटाच्या ती सुरक्षा धाग्यावरती असे हातबोट फिरवलं तर ते शब्द आपल्याला थोडेसे बोटांना असे जाणवतात. तर असे जेव्हा जाणवतात तेव्हा आपल्याला ती नोट खरी आहे असं समजायचं आणि खोट्या नोटेमध्ये ती शब्द जाणवणार नाही. त्या धाग्यांवर इंग्लिशमध्ये RBI एम्बेड केलेली असते, म्हणजे त्याच्यामध्ये RBI ही अक्षरं पूर्ण टाकलेली असतात. परिपूर्ण आणि विविधतेने साकारलेलं जे प्रिंटिंग आहे त्याला काय म्हणायचं, इंटॅग्लो असं म्हटलं जातं. चौथा आहे आता मुद्रण आणि ग्राफिक्सची गुणवत्ता. मुद्रण आणि ग्राफिक्सची गुणवत्ता म्हणजे ह्या नोटांचं जे काय मुद्रण केलेलं असतं ते फार सुबक सुरेख असं मुद्रण केलेलं असतं. अचूक दंड ओळीत समाविष्ट असलेल्या इंद्रधनुष्य टिंट्स प्राप्त विशिष्ट मुद्रित केलेल्या असतात. मुद्रण सुबक आणि स्वच्छ आणि तुटलेल्या रेषांपासून मुक्त आहे, म्हणजे अशा तुटक रेषा त्याच्यामध्ये नाही आहेत. आता इथे मी अक्षरावर या तुटक रेषा दिल्या आहेत, म्हणजे अशा तुटलेल्या रेषा त्याच्यामध्ये नाही आहेत, म्हणजे तुटक रेषांपासून त्या मुक्त अशा आहेत. प्रकाशाच्या विरोधात समोर ठेवलेली डिझाईन ग्राफिक्स दरम्यान खऱ्या नोट्सच्या जवळजवळ परिपूर्ण आहे. नोट्सच्या विशिष्ट भागांवर अत्याधुनिक मुद्रण तंत्रज्ञाचा वापर करून अस्सल नोट मुद्रित केली जाते. दोन्ही बाजूला ज्याला फ्लॅट प्रिंटिंग असं म्हणतो, कोरडं प्रिंटिंग दोन्ही बाजूला आणि इंटॅग्लो सुरक्षा सुविधा हे मुद्रण वैशिष्ट्य नोटेवर कोरून छपाई करून नंतरच जारी केले जाऊ शकते, म्हणजे कोरडं मुद्रण म्हटलेलं आहे ना, कोरडं. इंटॅग्लो म्हटलेलं आहे म्हणजेच परिपूर्ण INTAGLIO परिपूर्ण मुद्रण. मुद्रण असं त्याला म्हटलेलं आहे किंवा विविधतेने साकारलेलं प्रिंटिंग म्हणू शकतो. विविधतेने साकारलेले प्रिंटिंग याला म्हणू शकतो आपण. नंतर हे जे प्रिंटिंग आहे हे जे प्रिंटिंग अतिशय कोरीव छपाई काम केलेलं आहे आणि सर्व गोष्टी तपासून मगच ही नोट जारी केली जाते चलनामध्ये. सध्या ज्या काही 5 रुपयाच्या किंवा काही नोटा नाणी बंद पडलेल्या आहेत आणि नवीन जे काय आता नोटांमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत, अगदी 20 रुपयाची, 50 रुपयाची, 100 रुपयाची, 200 रुपयाची, 500 रुपयाची, 1,000, 2,000 अशा विविध प्रकारच्या नोटा आज आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे हे नोटाबंदीचं जे प्रकरण आलं आणि त्या प्रकरणानंतर नवीन नोटा ज्या काही चलनामध्ये आज आलेल्या आहेत त्या चलनाचा आपण सध्या काय करत आहोत, वापर करत आहोत. तर पूर्वीच्या काळातल्या जर नोटा आता आपल्याला काय त्याच फक्त पाहायच्या आहेत, त्या चलनात वापरल्या जाणार नाही. या नोटांच्या संख्यांमध्ये नोटांचं मूल्य, म्हणजे 2,000ची नोट असेल तर त्याचं मूल्य तिथं काय केलेलं असतं, लिहिलेलं असतं 2,000 रुपये म्हणून. आणि याचं जे काही मूल्य लिहिल्यानंतर त्याच्यावरती गव्हर्नर यांची स्वाक्षरी असते. भाषेचं पॅनल आहे, म्हणजे विविध भाषा त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही जर नोट हातामध्ये घेऊन पाहिलात तर त्याच्यामध्ये विविध भाषांमध्ये त्याचे नोटांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे
आणि आरबीआयचा शिक्का आहे, प्रिंटिंग आहे, उच्च संख्यांच्या टिपा दोन्ही बाजूंमध्ये आहेत, तथापि 1, 2, 3, 5, 10 रुपये हे इंटेलिगो प्रिंटिंगमध्ये नोट्स आलेले आहेत, कमीत कमी तीक्ष्ण असू शकतात, जे परिचलनामुळे गलिच्छ झालेलं आहे। म्हणजे पूर्वीच्या ज्या काही नोटा होत्या त्या नोटा खूप खूप लोकांच्या हातामध्ये हाताळणी केल्या जात होत्या, एका हातातून दुसऱ्या हातात, दुसऱ्या हातातून तिसऱ्या हातात, अशा खूप खूप लोकांच्या हातामध्ये नोटा गेल्यामुळे काही नोटा इतक्या फाटलेल्या होत्या, मळलेल्या होत्या, गलिच्छ झालेल्या होत्या की त्या नोटा बाजारात आता चलनात आणणं मुश्किल झालं होतं। तर अशाही नोटा आता त्या डिबार केलेल्या आहेत, म्हणजे आता चलनातनं त्या बाद केलेल्या आहेत आणि त्यांचं पुन्हा त्या नोटांचं व्यवस्थितपणे जे काही प्रिंटिंग वगैरे करून त्या चलनामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाचवा मुद्दा आहे क्रमांकन। क्रमांकन, तर हे जे क्रमांकन आहे हे असल नोट्स ग्राफिकसह एक विशिष्ट सीरियल नंबर धारण करतात। अचूक टिपांची संख्या आणि अक्षर परिपूर्ण असतील, वरच्या डाव्या खालच्या उजव्या बाजूस लहान ते मोठ्या असलेल्या अंकासह क्रमांक पॅनल आहे। उजवीकडे अशोक स्तंभ चिन्ह, महात्मा गांधी पोर्ट्रेट व इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क नवीन नोटांमध्ये अंतर्भूत आहे। उलट बाजूला एक डावीकडील नोटांची छपाई करण्याचे वर्ष, स्वच्छ भारत लोगो, नारा, भाषा पॅनल, मंगलायनची आकृती, देवनागरीचे क्रमांक दिलेले आहेत। म्हणजे जेव्हा आपण नोटेचं निरीक्षण, बारीक निरीक्षण करतो तेव्हा त्या नोटांचं जे काही क्रमांकन केलेलं आहे ते क्रमांकन अतिशय शिस्तबद्धरित्या केलेलं आहे। उजव्या बाजूचे आणि डाव्या बाजूला विशिष्ट पद्धतीच्या ज्या काही महात्मा गांधींचं पोर्ट्रेट असेल, वॉटरमार्कमध्ये असेल, जे आपल्याला RBI जो काही सुरक्षा धागा आहे त्या धाग्यामध्ये जो RBIचा जे काही शब्द आहे ते आपल्या बोटांना टच केल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते तिथं शब्द असल्याची, म्हणजे ते खऱ्या नोट्याचं प्रतीक आहे असं म्हणायला काही हरकत नाही। त्यानंतर जे काही दृष्टिहीन लोक आहे या दृष्टिहीन लोकांसाठी अलीकडे काही वैशिष्ट्ये या नोटांमध्ये जोडलेली आहेत, ज्यांना ती नोट फक्त काय करायची आहे हातामध्ये हाताळायची, दिसत नाही त्यांना ती किती रुपयाची नोट आहे, पण त्यांनी तो काही स्पर्श केला नंतर त्यांची जी काही ब्रेल लिपी आहे ती त्यांच्या डोक्यामध्ये असते आणि स्पर्श केल्यानंतर त्यांना कळतं की आपल्या हातामध्ये आता किती रुपयाची नोट आलेली आहे। त्यासाठी थोडंसं या नोटांमध्ये थोडा विशिष्ट प्रभाव टाकलेला आहे। या दृष्टीने लोकांसाठी अलीकडे जी काही वैशिष्ट्ये जोडलेली आहेत त्याच्यामध्ये महात्मा गांधी पोर्ट्रेट, अशोक स्तंभ, सिग्नल, आघात रेषा आणि ओळखीचं चिन्ह अशा पद्धतीचं काही या दृष्टीहीन लोकांसाठी नोटांमध्ये वैशिष्ट्ये दिलेली आहेत। क्षैतिज आयात 2000 उजवीकडील मुद्रित मुद्रण आणि उठवलेल्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये ब्लेडच्या रेषा आहे। तर अशा पद्धतीनं या नोटांचं वैशिष्ट्य परिपूर्ण आहे, जे डोळस लोकांना तरी पाहायला मिळतातच पण जे अंध लोक आहेत त्यांनासुद्धा या नोटा जेव्हा हातामध्ये येतात तेव्हा त्यांना सहजपणे त्या ओळखता येतात। आता या ज्या फाटलेल्या नोटा आहेत किंवा खराब नोटा आहेत किंवा बनावट नोटा आहेत या संदर्भामध्ये याला काय म्हटलेलं आहे, मार्जर नोट्स म्हटलेलं आहे, यालाच मार्जर नोट्ससुद्धा म्हटलेलं आहे। या खरोखर चलनी नोटा आहेत का, पण त्या फाटलेल्या, खराब झालेल्या, जळालेल्या नोटा किंवा वाळवीद्वारे अर्धवट खाल्लेल्या नोटा ज्यांचे तुकडे पडलेले आहेत, ज्यामध्ये आवश्यक भाग गहाळ झालेले आहेत, अशा नोटा बदलल्या जात नाही। म्हणजे बघा, आपलं जे चलन आहे भारताचं हे नाणी आणि नोटा आहे। आता नाणी सहसा खराब होत नाही, त्याच्यावरती ऊन, वारा, पाऊस, हवामान कशाचाही परिणाम होत
नाही, ते पंचधातूपासून बनलेली नाणी आहेत. परंतु ज्या काही नोटा पूर्वी बनल्या होत्या त्यामध्ये अशा काही फाटलेल्या, खराब झालेल्या, जळालेल्या किंवा वाळवीद्वारे खाल्लेल्या नोटा होत्या, अशा नोटा चलनामध्ये आता वापरल्या जात नाहीत किंवा या पुन्हा बदलून दिल्या जात नाहीत. परंतु आत्ता जे नोटांचं मॉडिफिकेशन झालेलं आहे, ती नोट जर आपण हातात घेतली आणि अशी जर चुरगळली हाताने तरीसुद्धा ती फारशी चुरगळत नाही. ती नोट जर पाण्यात पडली तर ती नोट थोडीशी काय आहे, वॉटरप्रूफ आहे. म्हणजे साधारणपणे ती नोट पाण्यात पडली तरी ती पटकन भिजत नाही, त्याच्यावरचं पाणी पटकन. आपण झाडली नोट बघा, तुम्ही प्रयोग करून एखादी नोट पाण्यात टाकून बघा आणि ती पटकन काढा बाहेर, आणि झाडल्यानंतर त्याच्यावरचं जे काही पाणी पटकन निघून जातं. म्हणजे आत्ताच्या नोटांचं वैशिष्ट्य हे पूर्वीच्या नोटांपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात जे नुकसान होत होतं चलनाचं, ते नुकसान आता कमी करण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँकेने केलेला आहे. त्यामुळे आजच्या तासाला आपण नोटांचे वैशिष्ट्य आणि नोटांचे अदलाबदल हे बघितलेलं आहे. पुढच्या तासाला आपण पुढील भाग बघूया. धन्यवाद.